हॅलो एरिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम पाच जून दोन हजार वीसच्या करंट अफेअर्स लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण क्वेश्चन ऑफ द डे पाहू कोणाच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय रोजगार हमी परिषदेची बैठक पार पडली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केंद्रीय रोजगार मंत्री श्री नरेंद्र सिंग तोमर तर केंद्रीय रोजगार मंत्री श्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या अध्यक्षतेखाली एकविसाव्या केंद्रीय रोजगार हमी परिषदेची बैठक पार पडली ही परिषद मनरेगा कामांचे मूल्यांकन करते तसेच मनरेगाबाबत सरकारला सल्लाही देते बर या एकविसाव्या बैठकीत सिंचन आणि जलसंधारणासाठी केलेल्या योजनांवर चर्चा केली गेली आहे ही बैठक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या कलम दहानुसार घेण्यात आली होती हाही या बैठकीबद्दल महत्त्वाचा मुद्दा आहे आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माय लाईफ माय योगा ही व्हिडिओ ब्लॉगिंग कॉन्टेस्ट सुरू केली होती तर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन डॉक्टर हर्षवर्धन यांची डब्ल्यू एच ओच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती आता अर्थमंत्री तर सध्याचे आपले अर्थमंत्री कोण आहेत ते तुम्ही मला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा आता समोरचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या पोर्ट ट्रस्टचे नाव बदलून श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट ट्रस्ट असे करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोलकाता पोर्ट ट्रस्ट तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अकरा जानेवारी दोन हजार वीस रोजी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दीडशेव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात या बंदराचे नाव बदलण्याची घोषणा केली होती आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळाने या नामकरणास मान्यता दिली आहे तर भारत सरकारने श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने अनेक उपक्रम सुरू केले आहेत त्यापैकी काही उपक्रम आपण पाहू तर ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये चेनानी नेश्री बोगदा या बोगद्याचे नामकरण श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याच नावे करण्यात आलं होतं तसेच एकवीस फेब्रुवारी दोन हजार सोळाला ला श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबर मिशन देखील सुरू केली गेली होती तर मित्रांनो जर हे लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा आता पुढचा प्रश्न आहे फिनलँडमध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रवीश कुमार तर रवीश कुमार यांची फिनलँडमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते सध्या मंत्रालयात सहसचिव म्हणून काम पाहत आहेत ते एकोणीसशे पंच्याण्णव बॅच आय एफ एस ऑफिसर आहेत तर फिनलँडचे सध्याचे राजदूत वाणी राव यांची ते जागा घेतील आता फिनलँडबद्दल बोलायचे झाले तर राजधानी आहे हेलसिंकी प्रधानमंत्री आहेत सन्नामारीन कोण सन्नामारीन तर यांच्याबरोबरच अजून काही नवे राजदूत आणि उच्चायुक्त नियुक्त केले त्याबद्दलही आपण बोलू त्यामध्ये सुशील सिंघल यांची पापुआ गिनी येथे भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते सध्या परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्य पाहत आहेत तर सी बी जॉर्ज यांची कुवेतमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते के जीवा सागर यांची जागा घेतील यानंतर गायत्री कुमार यांची यु केमध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या एकोणीसशे शहाऐंशी बॅचच्या आय एफ एस अधिकारी आहेत आणि त्या रुची घनश्याम यांची जागा घेतील बर राजदूत आणि उच्चायुक्त नियुक्त झाले पण राजदूत आणि उच्चायुक्त यामध्ये काय फरक असतो तर जे देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीखाली होते त्या देशांमध्ये अपॉइंट केलेल्या अधिकाऱ्याला उच्चायुक्त बोलतात म्हणजेच ब्रिटिशांच्या गुलामगिरीखाली जे देश होते त्या देशांमध्ये उच्चायुक्त अपॉइंट केले जातात तर जे बाकी देश आहेत त्या देशामध्ये अपॉइंट केलेल्या अधिकाऱ्याला राजदूत संबोधतात म्हणजे जे बाकी देश आहेत त्या देशांमध्ये राजदूत अपॉइंट केले जातात आता पुढचा प्रश्न पाहू इंटरनॅशनल डे ऑफ इनोसंट चिल्ड्रन विक्टिम्स ऑफ ॲग्रेसेशन हा दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चार जून तर हा दिवस युनायटेड नेशन्सद्वारे साजरा केला जातो एकोणीसशे ब्याऐंशी पासून हा दिवस साजरा केला जातो हा दिवस मानसिक शारीरिक भावनिक अत्याचाराला बळी पडलेल्या निरागस मुलांच्या वेदनांवर केंद्रित आहे हा दिवस मुलांच्या हक्कांच्या संरक्षणार्थ साजरा केला जातो आता यु एन यु एनची स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस साली झाली आहे न्यूयॉर्क सिटी येथे सचिव आहेत अँटोनिओ गुटेरेस कोण अँटोनिओ गुटेरेस बर हा इम्पॉर्टंट डेवाला प्रश्न आहे तर या महिन्याच्या सुरुवातीला एक जूनला आपण जागतिक दूध दिन साजरा केला यावर्षीचा या दिनाचा हा विसावा वर्धापन दिन होता दोन जूनला तेलंगणा राज्य निर्मिती दिन साजरा केला त्यानंतर दोन जूनलाच इंटरनॅशनल सेक्स वर्कर्स डे दे देखील साजरा केला आणि तीन जूनला जागतिक सायकल दिन साजरा केला तर चालू घडामोडीचा अभ्यास करताना या सर्व गोष्ट दिवस आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे आता समोरचा प्रश्न आहे अलीकडे जयंतीलाल नामोमा यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन क्रीडा तर जयंतीलाल नानोमा हे धनुर्विद्या प्रशिक्षक होते हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे धनुर्विद्या प्रशिक्षक होते ते राजस्थानचे होते त्यांनी दोन हजार दहा साली आशियाई चषक आणि आशियाई ग्रँड प्रिक्स पदक जिंकले होते त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने यांचे नाव खूप महत्वाचे आहे आता पुढचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या भारतीय महिला क्रिकेटरला अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दीप्ती शर्मा तर दीप्ती शर्मा या भारतीय महिला क्रिकेटरला अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे आता अर्जुन पुरस्कार याची सुरुवात एकोणीसशे एकसष्टपासून पासून झाली या, या पुरस्कारामध्ये पाच लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते तसेच सर्टिफिकेट आणि ब्रॉन्झचा स्टॅच्यू देखील दिला जातो तर करंट अफेअरचा अभ्यास करताना ही एवढी माहिती आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे आता समोरचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या राज्याने कोरोना विरुद्ध लढण्यासाठी एका महिन्याचे जागरूकता अभियान सुरू केले आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पंजाब तर पंजाब राज्याने कोरोना विरुद्ध लढण्यासाठी एका महिन्याचे जागरूकता अभियान सुरू केले आहे त्याचबरोबर मिशन फतेह गाणे देखील पंजाब सरकारने रिलीज केले आहे आता हे पंजाबने केले तर मॅपमध्ये पहा पंजाब राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहेत कॅप्टन अमरिंदर सिंग राज्यपाल आहेत बेबी सिंग बडनोर कोण बेबी सिंग बडनोर बर केरळ केरळने ब्रेक द चेन हे अभियान सुरू केले होते पश्चिम बंगालने ग्रामीण भागातील लोकांसाठी स्मृती ही योजना सुरू केली होती आता पुढचा प्रश्न पाहू अलीकडेच कोणी शून्य संपर्क राइड लाँच केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उबेर तर उबेरने दिल्ली एअरपोर्ट बेंगलोर एअरपोर्ट हैदराबाद एअरपोर्ट सोबत टायअप केला आहे आणि शून्य संपर्क राइडची सुरुवात केली आहे आता ही राइड या राईडमध्ये कस्टमर गाडीत बसण्याआधी व उतरल्यानंतर गाडी गाडीत सॅनिटाइज केली जाते आणि ही उबेरने सुरू केली तर उबेरची स्थापना दोन हजार नऊमध्ये झाली हेडक्वॉर्टर आहे कॅलिफोर्निया येथे चेअरमन आहेत रोनाल्ड सुकर कोण रोनाल्ड स्टुक सुकर आता पुढचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या राज्याने आरोग्य मित्र नियुक्त करण्याची घोषणा केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजस्थान आता हे आरोग्य मित्र प्रत्येक गावात नियुक्त केले जाणार आहेत आणि गावात जे लोक व्यसनाधीन आहेत त्यांना व्यसनातून मुक्त करण्यासाठी आरोग्यमित्र काम करणार आहेत आता ही घोषणा राजस्थानने केली तर मॅपमध्ये पहा राजस्थान राजधानी आहे जयपूर मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत राज्यपाल आहेत कलराज मिश्र कोण कलराज मिश्र बर आत्ताच राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून इंद्रजित मोहंती यांची नियुक्ती करण्यात आली होती हेही लक्षात ठेवा यानंतर ऑप्शनमध्ये छत्तीसगड छत्तीसगडने रक्षात सर्व मोबाईल ॲप लॉन्च केले होते तर कर्नाटकने कोरोना वॉच हे मोबाईल ॲप लाँच केले होते आता पुढचा प्रश्न आहे अलीकडेच आय आय एफ एल फायनान्सचे ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून कोणाला निवडले गेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे रोहित शर्मा तर रोहित शर्मा यांना आय आय एफ एल फायनान्सचे ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून निवडले गेले आहे तर आय आय एफ एल ही एक फायनान्स कंपनी आहे हिची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली हेडक्वॉर्टर मुंबई येथे हे चेअरमन आहेत बालाजी वासुदेवन आता ऑप्शनमध्ये अजिंक्य रहाणे यांची ई एल एस ए कॉर्पोरेशन इंडियाचे नवे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली तर रिषभ पंत यांची जे एस डब्ल्यू स्टीलचे नवे ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे आता पुढचा प्रश्न आहे अलिगडेज कोणी सलग दुसऱ्या वेळी हुरून इंडिया आर्ट लिस्ट टू थाउजंड ट्वेंटीमध्ये टॉप केले आहे योग्य उत्तरे अनिश कपूर तर चित्रकार पेंटर अनिश कपूर यांनी सलग दुसऱ्या वेळी हुरून इंडिया आर्ट लिस्टमध्ये टॉप केले आहे आता समोरचा प्रश्न पाहू अलीकडेच कोणत्या युनिव्हर्सिटीने ऑक्सिजनो नावाचे श्वसन यंत्र बनवले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लवली लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी तर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने ऑक्सिजनो नावाचे रेस्पिरेटरी डिव्हाइस बनवले आहे ही युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात आहे तर ती आहे पंजाबमध्ये तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण पाच जून दोन हजार वीसशी निगडीत सर्व चालू घडामोडींचा समावेश केला आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये नक्कीच फायदा होणार आहे जर हे लेक्चर तुम्हाला आवडले असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू